नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील एका खुनाच्या धक्कादायक घटनेला तब्बल 1.5 महिन्यांनी वाचा फुटली। औंढे गावचा सोमनाथ बबन सुतार वय वर्ष 34 या तरुणाचा मृतदेह 26 जून रोजी वाळत गावच्या पायलट पुला नजीक पाण्यात आढळून आला होता। खेड पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला, मात्र गावात याबाबत खुनाचा संशय व्यक्त होत होता। पोलिसांनी चौकशी केली असता अनैतिक संबंधातून अत्यंत नियोजनबद्धरित्या खुनाचा प्रकार घडल्याची बाब समोर आली। या प्रकरणी गावातील अवैध दारू विक्रेता राम नथू शिंदे याला औंढे गावातून पोलिसांनी सोमवारी 16 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतलं, तर समीर मेदगे राहणार औदर आणि अक्षय सुरेश शिंदे या दोघांना मुंबई येथून खेड पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता याबाबतची सर्व माहिती मिळाली। गावातील किराणा दुकानदार आणि अवैध दारू विक्रेता असणारा राम नथू शिंदे याचा सोमनाथ सुतार याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते आणि त्यातूनच त्यांना सुतार याचा खून केल्याची बाब समोर आली आहे। याबाबत खेड पोलिसात गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती। खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर बुधवारी दिनांक 18 ऑगस्ट 2021 रोजी पुन्हा एकदा सभागृहात विशेष बैठक बोलविण्यात आली आहे। सभापती भगवान पोखरकर यांच्यावर 31 मे 2021 रोजी 11 विरोधात 3 असे मतदान होऊन ठराव मंजूर झाला होता। या निर्णयाच्या विरोधात सभापती भगवान पोखरकर यांच्यासह ज्योती अरगडे, अमोल पवार हे उच्च न्यायालयामध्ये गेले होते। उच्च न्यायालयाच्या आदेशाने अविश्वास ठरावावर जिल्हाधिकारी यांनी बुधवारी 18 ऑगस्टला बैठकीचे आदेश काढले आहेत। यातील शिवसेनेचे काही सदस्य वेगवेगळ्या प्रलोभनामुळे सध्या सेनेच्या विरोधात मतदान करण्याची शक्यता ही सेनेच्या गोटातून व्यक्त होतीये। दरम्यान शिवसेनेच्या 6 सदस्यांनी केलेल्या बंडखोरीविरोधात त्यांची पंचायत समिती सदस्यत्व रद्द करण्याबाबत शिवसेना पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केल्यानंतर याबाबत अद्यापही कारवाई झाली नाही। मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्ष सचिव अनिल देसाई यांनी शिवसेनेच्या 8 सदस्यांना पक्ष आदेशाचा फीत बजावून पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावाविरोधात मतदान करण्याचे आदेश असलेला फीत बजविण्यात आला आहे। शिवसेनेचे अंकुश राक्षे, अमर कांबळे, सुभद्रा शिंदे, सुनीता सांडभोर, वैशाली जाधव अशा 5 सदस्यांसह ज्योती अरगडे, भगवान पोखरकर आणि मच्छिंद्र गावडे अशा 8 जणांना पक्षादेश देण्यात आले आहेत। शिवसेनेच्या 6 बंडखोर सदस्यांनी 31 मे रोजी दाखल करण्यात आलेल्या सभापती भगवान पोखरकरांच्या विरोधात अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले होते। दरम्यानच्या काळात शिवसेनेचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांनी स्वखर्चाने पोटनिवडणुकीत मच्छिंद्र गावडे यांना निवडून आणले होते। याचीच जाण ठेवत मच्छिंद्र गावडे हे शिवसेनेच्या गोटात परतले आहेत। मात्र सेना व राष्ट्रवादीचे 19 सदस्य अद्यापही राजकीय सहलीवर आहेत। रोहित्राची तोडफोड करून अज्ञात चोरट्यांनी त्यातील तांब्याच्या तारा लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। चाकण शुक्रापूर रस्त्यावरील बहुळगावच्या हद्दीत हा प्रकार घडला। येथील पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला। महावितरण कंपनीचे येथील तंत्रज्ञ किरण अशोक गायकवाड यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। शेतकरी आणि ग्रामस्थ अशा चोरांमुळे मात्र आता त्रस्त झालेत। राजगुरुनगर भोरगिरी या राज्यमार्गावर भर पावसाळ्यात एअरटेल या खासगी कंपनीनं सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता चक्क साईट पट्ट्या उखडून ऑप्टिकल केबल गाडण्याचं काम तब्बल महिनाभर करूनही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यांवर पट्टी ओढल्याचं चित्र समोर आलंय। यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरद हस्ताने हे खोदाईचं काम सुरू असल्याचं दिसून आलं। पुणे जिल्हा काँग्रेसच्या वतीनं व्यर्थ न हो बलिदान देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं पुणे जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील व्यक्तींचा सन्मान राजगुरुनगर येथे आनंदी अनंत मंगल कार्यालयात आज दिनांक म्हणजे 16 ऑगस्ट रोजी करण्यात आला। अध्यक्षस्थानी माजी खासदार अशोक मोहोळ होते। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप, माजी जिल्हाध्यक्ष देवीदास बनसाळी, भास्कर तुळवे, भीम शक्ती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष आणि खेड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजय डोळस, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार, पुणे जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते निलेश कडपाटील, सोमनाथ दौंडकर, वंदना सातपुते, सुरेश कवदरे, किरण आहेर, हिरामण सातकर यांच्यासह माजी सैनिक आणि सैनिकांच्या कुटुंबातील व्यक्ती तसंच काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। झेंड्याचा अर्थ कसा आहे की या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे त्या
लाखांची जबाबदारी आमच्यावर आहे म्हणून आम्ही सहन करतो. ती जबाबदारी तुम्ही आम्ही समजावून घेतली पाहिजे. त्याचं नाव बघा, तिथे नाव दिले मोदी स्टेडियम, नरेंद्र मोदी स्टेडियम. म्हणजे एकीकडे खेलरत्न ज्यांनी या भारताच्या भूमीसाठी बलिदान दिलं, इंदिराजींनी बलिदान दिलं, राजीवजींनी बलिदान दिलं, महात्मा गांधींनी बलिदान दिलं, मुख्यमंत्रीपद मिळेल का, गृहमंत्रीपद मिळेल का, मी आमदार होईल का, मी खासदार होईल का. चासकमान धरण परिसरातील वेताळे गावात सैन्य दलातील कार्यरत असणाऱ्या भूमिपुत्रांच्या मातांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करून गौरव करण्यात आला. तसंच वृक्षारोपण सुद्धा करण्यात आलं. सरपंच सविता बोंबले, उपसरपंच योगेश बोंबले आदींसह ग्रामस्थही यावेळी उपस्थित होते. रुद्र चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष मंगल सुकाळे यांच्या हस्ते दोंदेगावच्या आवळ्याची ठाकरवाडी शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झालं. याप्रसंगी ट्रस्टच्या वतीनं मुलांना वह्यांचं वाटप करण्यात आलं. औंढे इथं करोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीनं स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच अशोक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं, तर शाळेचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उषा शिंदे यांनी केलं. वर्ल्ड मीडिया ऑर्गनायझेशन आणि ऑल इंडिया असोसिएशन दिल्ली तसंच नॅशनल कमिटीचे एक्झिक्युटिव्ह मेंबर पुणे ब्युरो चीफ श्री जनार्दन सोनावणे यांच्याकडून करोना वॉरियर्स सत्कार आळंदी या ठिकाणी करण्यात आला. श्री क्षेत्र महाळुंगे येथील प्राचीन शिवमंदिरामध्ये शिवभक्तांसाठी परवणी असणारा श्रावण मास भक्तांविना सुना सुना असल्याचं चित्र सध्या बघायला मिळतंय. श्री क्षेत्र महाळुंगे येथील महादेव मंदिरात अखिल ग्रामदैवत देवस्थानच्या वतीनं श्रावण मासानिमित्त दुसऱ्या सोमवारी रंगीबिरंगी फुलांची आरास करण्यात आली होती. सकाळपासूनच महादेव मंदिरात अभिषेक, महाआरती, धूपआरती असे विविध मंदिरातील दैनंदिन आणि विशेष सणातील पूजाविधी करण्यात आल्या. भक्तांविना या ठिकाणचा परिसर सुनासुना पाहायला मिळत होता. गावातील या प्राचीन शिवमंदिराला हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आहे. श्रावण मासानिमित्त नेहमी इथे भक्तांची मांदियाळी असायची, पण कोरोनामुळे इथे भक्तांविना हा परिसर सुनासुना झालेला आहे. वाफगाव हे मल्हारराव होळकरांचं गाव आहे आणि ते ऐतिहासिक गाव म्हणून ओळखलं जातं. तसंच ऐतिहासिक काळातील या परिसरात 5 शिवमंदिरं आहेत, मात्र आजच्या या काळात ती लुप्त होताना दिसतात. मंदिरे भग्न अवस्थेत उभी असली तरी पुरातत्व विभागानं याबाबत लक्ष घालून या ऐतिहासिक मंदिरांचा ठेवा जपला पाहिजे. आजही अनेक गावांप्रमाणेच वाफगावच्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून नवीन मंदिरांसह जुन्या मंदिरांचा सुद्धा जीर्णोद्धार केलाय. इतिहास संशोधकांसाठी, इतिहास प्रेमींसाठी हा शिवमंदिरांचा ऐतिहासिक ठेवा जपला तर निश्चितच वाफगावच्या पुन्हा गतवैभवात भर घालता येणार हे नक्की. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं तर विविध शत्रूंशी मुकाबला करताना गडकोट किल्ल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. मल्हारराव होळकरांच्या गादीचा वारसा अहिल्याबाई होळकर यांनी सक्षमपणे अगदी शत्रूंशी लढाई करत राज्य राखताना महाराष्ट्रात अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करत असताना खेड तालुक्यात पूर्व भागात वाफगाव येत मल्हारराव होळकरांचा ऐतिहासिक वाड्यातून कारभार इंदौरला हलवण्यात आला आणि याच वाड्याच्या परिसरात अहिल्याबाई होळकरांनी बांधलेल्या संपूर्ण दगडात कोरीव, सुबक, अखीव आणि रेखीव असं एक शिवमंदिर आहे. या मंदिरावरील कोरलेली ही कुसर आणि दुर्मिळ पद्धतीची आहे. मात्र हे मंदिर एका खासगी मालकीचं असल्यानं हे मंदिर आता पडझड होताना दिसतंय. हा ऐतिहासिक ठेवा पुरातत्व विभागानं ताब्यात घेण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे. भक्कम स्वरूपामध्ये या मंदिराची बांधणी जरी असली तरी काही ठिकाणी त्याचे दगड कालाच्या ओघात घसरून पडलेले आहेत. त्याची डागडुजी वेळेत नाही झाली तर हा ठेवा नष्ट होण्यास फारसा वेळ लागणार नाही असं एक अभ्यासक म्हणून माझं मत आहे. तर शासन आणि समाज या दोघांनाही या ठेव्याचं जतन करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. तसंच हे ठिकाण एक उत्तम पर्यटन स्थळ होऊ शकतं. ह्याच वाफगाव गावामध्ये प्राचीन काळची 7 ते 8 शंकराची मंदिरं असल्याचे इथले ग्रामस्थ सांगतात. परंतु कुठल्याही एका मंदिराची
जी स्थिती आपण म्हणतो ती काही फारशी दाखवण्यासारखी नसल्यामुळे ती या आज ठिकाणी दाखवत नाहोत. त्यातल्या त्यात राजेश्वरी मंदिर खूप चांगलं आहे, किरकोळ डागडुजी याच्यासाठी आवश्यक आहे. आणि या मंदिरामध्ये शंकराला प्रिय असणाऱ्या बेलाचं झाड पेशवे काळातलंच आहे, त्याला आत्ताही आपण बघू शकतो की झाडावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेलफळं जी आहेत ती लागलेली आहेत. श्रावण महिन्यामध्ये शंकराला हे बेलफळ आणि बेलाचं पान, धोत्र्याचं फूल अशा परू स्वरूपाचं आणि शिवामूठ वाढण्याचा एक प्रघात आपल्या हिंदू धर्मशास्त्रात आहे. आत्ता आपण हा जो समोर नंदी बघतो आहोत, हा नंदी एक संघ दगडामध्ये छानपैकी कोरलेला आहे. त्याच्यावरती त्याच्या गळ्यामध्ये जी काही घंटा आहे, व्यसन आहे, झूल आहे त्याला घातलेली, त्याची बैठकीची पद्धत एक वेगळी आहे. त्याचं कोरीव काम बघितल्याच्या नंतर आपले पूर्वज किती कलाकृती निर्माण करणारे लोक होते याची प्रचिती येईल. या मेघडंबरीवरती पण आपण बघू शकतो की त्याची जी कमान कोरलेली आहे ती किती प्रमाणबद्ध पद्धतीने कोरलेली आहे. ती त्याच्या पाठीमागचे त्याचे जे कोरे आहेत तिथं वरच्या बाजूला आपण आता जर बघितलं तर तिथं एक पिंपळाचं झाड उगवलं आहे जे भविष्य काळामध्ये त्या बांधकामाला मारक होऊ शकतं. आपण राजेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारात उभा आहोत. ज्याप्रमाणे एखाद्या देवतेच्या दारात दोन पहारेकरी उभे असतात तसेच पहारेकरी आपण ह्या राजेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावरती बघू शकतो. जय आणि विजय असे जे दोन पहारेकरू आहेत त्यांच्या सुंदरपैकी कलाकृती दगडामध्येच आपण कोरलेल्या आहेत. बाजूच्या बाजूला आपण ही जी नक्षी बघतो, हवा उजेडासाठी जे ठेवलेले खिडक्या आहेत ज्याला वातायन असं म्हणतात, ते सुद्धा संपूर्णतः दगडामध्ये कोरीव काम हे केलेलं आहे. हा एक संघ दगड आहे, याच्यामध्ये कुठेही लाकडाचा किंवा इतर कशाचा जोडाचा विषय त्याच्यामध्ये नाहीये. आता आपण राजेश्वर मंदिराच्या सभा मंडपामध्ये उभे आहोत. हा सभा मंडप संपूर्णतः एकमेकावरती दगड कोरून रचलेला आपण पाहायला मिळू शकतो. वरच्या बाजूला डोम स्वरूपाचा अर्धगोल पूर्ण केलेला दिसतोय आणि त्या डोमातूनच वरच्या अर्धगोलातून खालपर्यंत जी शंकराच्या मंदिरासाठी आवश्यक घंटा आहे ती पूर्णतः लोखंडी साखळीला बांधून खालच्या बाजूला पितळी घंटा आपण बघू शकतो. या मंदिराचे जे वरच्या बाजूला आपल्याला कोण दिसत आहे ते कोण सुद्धा इतके सुबक पद्धतीने कोरून त्याचा आकार इतका प्रमाणबद्ध छान आणि कोरीव केलेला बघू शकतो. अशा स्वरूपाचं मंदिर खेड तालुक्यामध्ये जी काही आहे त्याच्यापैकीच हे सुद्धा मंदिर आहे. मंडपात असणाऱ्या पुढच्या दोन बाजूच्या कोनाड्याचे जे काही आहे तिथं पूर्वीच्या वेळेस काही देवतांच्या मूर्ती असू शकतील. त्या ठिकाणी त्या मूर्तीच्या स्थापनेसाठी जे काही काम दगडामध्ये केले त्याचे उभे खांब म्हणा, मखर म्हणा, त्याच्या इतक्या कामाने वरती फुलाचं डिझाईन खूप सुंदर पद्धतीने त्यावेळेस कोरलेलं आहे जे अजूनही आज सुस्थितीत असल्याचं दिसते. जसं प्रत्येक मंदिराच्या प्रवेशद्वारावरती गणेशपट्टी असते आणि तिथे वरच्या बाजूला गणपतीची मूर्ती स्थापित असते, अशाच पद्धतीचे गणेश कपाळपट्टी ज्याला म्हटलं जातं ही राजेश्वर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरती आपल्याला दिसून येते. हा गणपती सुद्धा दगडातच कोरलेला आहे. ह्या मंदिराची जी चौकट आहे ही चौकट सुद्धा दगडाचीच आहे, त्याला आतल्या बाजूने फक्त दरवाजे लावण्यासाठी सागाची फ्रेम बसवल्याची दिसून येते. तसंच यामध्ये आपल्याला एक राक्षसाची मूर्ती कोरलेली दिसते. आत्ता आपण मंदिरात आलेलो आहोत. अभिषेक कलश जो तांब्याचा आहे त्याला वरती साखळीने बांधलेला आहे, हा सुद्धा पेशवेकालीनच आहे. त्याचा जर आकार आपण बघितला तर अशा स्वरूपाचे कलश आज दिसत नाही. जसं पाणी पडायची जागा आहे ती खाली निमुळती होत गेलेली आहे. आणि आता आपण बघणार आहोत राजेश्वराची पेशवेकालीन मुख्य पिंड. इतर ठिकाणी पिंड ही जमिनीला समांतर असते, ही पिंड जमिनीपासून सुमारे 4 ते 5 इंच त्याच्या एक बैठकीवरती जमिनीपासून किंवा इथल्या खालच्या प्लॅटफॉर्म सपाटीपासून वरती आल्याचे दिसते. पिंडीचं जर काम बघितलं आपण तर इतकं सुबक आणि घोटीव पद्धतीने बनवलेलं आहे. आणि पिंडीच्या वरती असणारी जी शाळुंका आहे ती शाळुंका एक वेगळ्या प्रकारच्या गुलाबी रंगाच्या दगडामध्ये आहे आणि त्याच्यावरती पितळी नाग, शंकराचं आयुध ज्याला म्हणलं जातं डमरू आणि त्रिशूळ हा सुद्धा इथे बसवलेला आहे.
त्याच्यानंतर समोर प्रत्येक शंकराच्या मंदिरामध्ये पार्वती देवीचं स्थान असतं, इतर ठिकाणी ती दगडाची असते, परंतु ही राजांची स्थान असल्यामुळे इथली जी पार्वती आहे ही संगमरवरील दगडामध्ये स्थापित आहे. मंदिराचं आतून जे काही गाभारा ज्याला म्हटला जातो हा सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं डोम स्वरूपाचं आणि प्रत्येक कोणामध्ये त्या मंदिराचा जो कोन साधला गेलेला आहे असं एक चौकोनी षटकोनी अष्टकोनी कोणाचं एक बांधकाम आतून एक त्याला वेगळी बैरक ही जी केलेली आहे ती आपल्याला दिसू शकते की किती कोरीव दगडाचं काम हे मंदिर करत असताना केलेलं आहे. हे काम करण्यासाठी कारागिराने किती स्वरूपाचे कष्ट केले असते. मंदिरामध्ये थोडस हवा आणि उजेड येण्यासाठी झरोक्याची सुद्धा व्यवस्था त्या काळच्या लोकांनी विचार करून केलेली दिसते की जेणेकरून इथं गुदमरलं जाऊ नये, हवेचं वायुविजन घडावं. ओम नमः शिवाय. हर हर भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर असलेले कळसुबाई शिखर याची उंची समुद्र सपाटीपासून जवळपास 1,646 मीटर आहे आणि हे शिखर सर करीत खेडमध्ये गिर्यारोहकांनी अभिमानानं आपला तिरंगा फडकवला. ऑगस्ट 2021 या भारतीय स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने आज आम्ही महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर असलेले कळसुबाई शिखर हे सर करून या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जे विजयी खेळाडू आहेत आणि महापुराच्या महासंकटामध्ये NDRF टीमने जे देश सेवा केली या दोघांनाही या ठिकाणी आम्ही सलाम करतो आणि केलेली ही मोहीम भारतीय संरक्षण दलास समर्पित करतो. भारत माता के जय. खेड तालुक्यात मंगळवारी दिनांक 17 ऑगस्ट 2021 रोजी कोविड लसीकरणासाठी लस उपलब्ध नसल्याची माहिती आरोग्य प्रशासनानं दिली आहे. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.